दिवसेंदिवस होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैरान झाले आहेत. त्याचबरोबर गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे केंद्र सरकारने गॅस सिलेंडर वाढ कमी करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चूल पेटवून आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पार्टीचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. मोदी सरकार हाय हाय. मोदी सरकार हाय हाय. मोदी सरकार हाय हाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. काम करेंगे जोरों से. तख्त बदल दो, ताज बदल दो. गद्दारों का राज बदल दो. तख्त बदल दो, ताज बदल दो. गद्दारों का राज बदल दो. तीन दिवसापूर्वी केंद्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला. अर्थसंकल्प सादर करणाऱ्या महिला भगिनी, आम्हाला आशा होती की महिलांचं यामध्ये प्राधान्याने विचार होईल, पण महाराष्ट्रातल्या महिला भगिनींची प्रचंड मोठ्या प्रमाणात निराशा झाली. महिलांसाठी, उद्योगासाठी, सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी ज्या योजना होत्या, या योजनांना जे अनुदान दिलं जात होतं, ते अनुदान हळूहळू बंद करण्याची पद्धत अवलंबत या अर्थसंकल्पामध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की यापूर्वी 5 कोटी महिलांपर्यंत उज्ज्वला गॅस योजना पोचवली आहे, ती पोचली का नाही पोचली हे माहीत नाही, पण तुमच्या माझ्या करातून जो पैसा होता त्याच्यातून जाहिरातबाजी करून प्रत्येक पेट्रोल पंपावरचा असलेला मोदी साहेबांचा फोटो मात्र घराघरात पोहोचला. या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं की हीच उज्ज्वला गॅस योजना अजून 1 कोटी महिलांपर्यंत पोहोचवणार. सुरुवातीच्या काळातली ही उज्ज्वला गॅस योजना देत असताना, गॅस आणि सिलेंडर मोफत देण्यात येत असताना, नंतर गॅसचे दर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले तर या गरीब जनतेला हे गॅस घेणंसुद्धा परवडत नाही. 490 रुपयाचा सिलेंडर आज तुमच्या वाशिमचा दर आहे 714 रुपयावरून तो 739 रुपयापर्यंत गेला. 25 रुपयाने गॅसची दर वाढ झाली. 490 रुपये सुरुवातीला असलेला गॅस दर महिन्याला त्याचे दर वाढून आज ते गगडाला भिडलेत. कदाचित केंद्राचा अर्थसंकल्प कोट्यावधी रुपयांचा माझ्या सर्वसामान्य महिला भगिनींना समजत नसेल, राज्याचा अर्थसंकल्प तो माझ्या महिला भगिनींना समजत नसेल, पण 1000 रुपयामध्ये जर माझं घर चालत असेल तर त्याचा अर्थसंकल्प मला समजतो. तो कोलमडला आहे. आज आर्थिक दुर्बल घटकातल्या महिलांना या अजून दुर्बल करण्याचा प्रयत्न या केंद्र सरकारने केला आहे, आणि ज्या पद्धतीने हे गॅसचे दर वाढवलेत हे नुसते आकड्यांचे खेळ आहे. ही जुमलेबाजी सरकार आहे. यामध्ये अर्थसंकल्पामध्ये सुद्धा जसा महाराष्ट्र शोधावा लागला, आम्हाला महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना काही देता आलं नसेल तर देऊ नका, पण निदान आमच्या हक्काचं हिसकावून घेण्याचा अधिकार या केंद्र सरकारला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार गेले. बेरोजगार झालेली ही जनता कसंबसं जीवन जगत असताना, त्यांना अर्धा देण्याची गरज असताना सुद्धा खऱ्या अर्थाने इतक्या मोठ्या प्रमाणात केलेली दरवाढ, याचा आम्ही निषेध करतो. आज राज्यभरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात माझ्या महिला भगिनी अशा रस्त्यावरती उतरून आंदोलन करतात. गॅस घेणं परवडत नाही. या गॅसला आम्ही आदरांजली, श्रद्धांजली वाहून तिथे हार वाहिलेला आहे.